जैसे हमने पहले सेक्शन में देखा कि हमारा परमेश्वर कौन है, महान है, सर्व सामर्थ्य है, सर्वज्ञानी है, आत्मा है, प्रेम है, अविनाशी परमेश्वर है, अदृश्य परमेश्वर है, तभी हम देखेंगे परमेश्वर के हाथ के बारे में। एंड जैसा आप पहले सेक्शन में देख पाई ना कि आत्मा जो कौन आहे, तो महान आहे, तो अदृश्य आहे, तो अविनाश्य आहे, आणि तो सर्वव्यापी सर्वज्ञानी आहे, आणि तसंच आपण आता देवाच्या हाताबद्दल पाहणार आहोत। निकाली आयजया 49 आपण बघेल यशया आधी 49 अरुष्का 16 आणि त्याचं 16 यशया यशया 49 आता 49 16 देख, मैंने तेरा चित्र अपने हथेलियों पर खोद कर बनाया है, तेरी शहरपना सदैव मेरी दृष्टि के सामने बनी रहती है। कहा मैं तेरा अपने आप कर हथान को रूप ठेव गया है, तुझे बहुत नीत के मजा दृष्टि सो बना है। हम प्रार्थना करें। अब हम प्रार्थना करें। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी विदा प्रभु यीशु के नाम से प्रभु, मैं आपके सामने आती हूँ प्रभु, वचन की सेवा को आपके हाथों में देती हूँ। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए हम धन्यवाद देते हैं। वचन को प्रभु आपके हाथों में देते, मेरे जीवन देने वाले उद्धार पवित्र पिता, हम वचन ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते हुए पालन करने के लिए मदद करना, हमारा विश्वास बढ़ाना यीशु के नाम से। जीवित परमेश्वर को हाथ है, जीवंत देवाला हाथ आ। जैसे हमने देखा कि जो मूर्ति है उसको हाथ है, लेकिन वो हाथ मिलती नहीं, उसका हाथ हिलता नहीं, चलता नहीं, काम करता नहीं। जैसे अपन पाहिलं की बोलती आहे तिला हाथ आहे, परंतु तिचा जो हाथ आहे तो काम करत नाही। हमारे परमेश्वर को भी हाथ है आणि आपल्या देवाला सुद्धा हाथ आहे। हमारा परमेश्वर जो स्वर्ग में आणि आपला देव जो स्वर्गामध्ये आहे, सब कुछ करता है, आणि तो सर्व काही करतो, जो उसे चाहिए वही वो करता है, आणि त्याला जे काही हवं आहे तो तेच करतो, उसके हाथ को कोई रोक नहीं सकता, आणि त्याच्या हाताला कोणी अडवू शकत नाही। इसीलिए आज हम इस उपवास प्रार्थना में उसके हाथों के विषय पर देखेंगे, आणि म्हणून आज आपण या उपवास प्रार्थनेमध्ये त्याच्या हातांबद्दल पाहणार आहोत। परमेश्वर को हाथ है, पहला है कि देवाला हाथ आहे, और हाथ के साथ साथ हम देखते हैं कि उस हाथ में उसने किसको लिया है, हम सभियों को। देख मैंने तेरा चित्र हथेलियों पर खोद कर बनाया है, और तेरी शहरपना मेरी सदैव दृष्टि के सामने बनी रहती है। आणि लिहिण्यात आलेलं आहे की पहा मी तुला आपल्या तळ हातांवर कोरून ठेवलेले आहे, तुझे कोट माझ्या नित्य दृष्टी सोबत आहे। परमेश्वर ने आपले हाते में हमें उठाया है, आणि देवाने त्याच्या हातांमध्ये आपल्याला उचललेले आहे। हात महान है, आणि त्याचा त्याचा जो हात आहे तो महान आहे। कैसा है मालूम, आणि याचा अर्थ कसा आहे, परमेश्वर अपने हातों से हमें संभालता है, आणि ते त्याच्या हातांद्वारे आपल्याला सांभाळते। हातो म्हणजे जसे एक माता पिता जब अपने बच्चों को पकड़ते हैं, आणि जसे आई वडील त्याच्या मुलांना पकड़ते हैं, जैसे अपनी गोद में उठाते हैं, आणि ते त्याला त्याच्या गोदीमध्ये उठाते हाथाते उचलता है, तो क्या उनके हाथ से कोई छीन सकता है, आई कैसे हाथों से क्या कोई छीन सकता है, और वहाँ वो बच्चे कैसे रहते हैं, मुलाखती कैसे रहता है, सुरक्षित आणि सुरक्षित। वैसे ही हम भी परमेश्वर के हाथों में सुरक्षित है और उसे कोई छीन नहीं सकता, आणि जसं आपण सुद्धा देवाच्या हातामध्ये सुरक्षित आहोत, आणि आपल्याला तेथून कोणी छीनू शकत नाही। यूहन्ना अध्याय में प्रभु कहता है कि पिता ने जिन्हें मेरे हाथों में दिया है वो मेरे हाथों में सुरक्षित है, उन्हें कोई भी छीन नहीं सकता। आणि यूहन्ना अध्यायामध्ये परमेश्वर म्हणतो की पिता ने ज्यांना माझ्या हातामध्ये दिलेलं आहे ते सुरक्षित आहेत, आणि त्यांना माझ्या हातातून कोणी छीनू शकत नाही। इतना महान है हमारा परमेश्वर कहा, आणि एवढं महान आहे आपल्या देवाचा हात। हात सामर्थ्य को दर्शाता है, आणि हात हा सामर्थ्याला दर्शवतो। मी आपको पहिले बतायला की जैसे परमेश्वर यीशु मसीह ने भी हमारे हात को सामर्थ्य दिया है, आणि तुम्हाला पहिले सांगितलं की प्रभु यीशु ने आपल्या हातांमध्ये सामर्थ्य दिले। जेव्हा आपण प्रेयर किया था हात के विषय पर, आणि जेव्हा आपण प्रार्थना केली होती हातात बदल, प्रभु ने क्या कहा था, आणि तेव्हा देव काय म्हणाला, सांप उठा लोगे आणि तुम्ही सापांना उचला और तुम बीमारों को चंगा करोगे, तुम किस पर भी हाथ रखोगे वो चंगे हो जाएंगे, आणि तुम्ही रोग्यांवरती हात ठेवला आणि ते लोक बरे होऊन जातील। तो हात को सामर्थ्य को दर्शाता है, आणि हात हा सामर्थ्याला दर्शवतो। परमेश्वर का हात भी सामर्थ्य को दर्शाता है, आणि देवाचा हात सुद्धा सामर्थ्याला दर्शवतो। परमेश्वर का हात शक्तिशाली है, आणि देवाचा जो हात आहे तो शक्तिशाली आहे, ऐसा सामर्थ्य हात आहे, आणि असा सामर्थ्य हात आहे जिसका हात कोई पकड़ नहीं सकता, आणि ज्याच्या हाताला कोणी पकडू शकत नाही। ऐसा मी लिखा जब मैं कुछ करना चाहूं, आणि यशामध्ये देण्यात आलेलं आहे जेव्हा मी काही करण्याची इच्छा करतो, कोण मेरे हात को रोक सकता, आणि कोण माझ्या हाताला रोकू शकतो, कोण मुझे पकड़ सकता, आणि कोण मला पकडू शकतो। परमेश्वर के हात यानी एक ऐसा पावर बताया जाता है
ऐसा है जिसे कोई अड़ा नहीं सकता। आणि देवा साहब एक असं सामर्थ्य दर्शन देतो ज्याला कोणी अडवू शकत नाही, कोणी पकड नाही सकता आणि कोणी त्याला पकडू शकत नाही। परमेश्वर का हात दिशा दर्शाना मार्ग दिखाने के लिए इस्तेमाल किया जाता है। आणि देवाचा जो हात आहे तो दिशा दर्शवण्यासाठी मार्ग दाखवण्यासाठी त्याचा वापर होतो। बच्चों को लेकर चलने वाला हात दर्शाया जाता है। आणि त्याच्या मुलांना घेऊन चालणारा तो हात दर्शवतो। परमेश्वर को भी दाहिना हात आहे और बाया हात आहे। आणि देवाला सुद्धा उजवा आणि डावा हात आहे। परमेश्वर को बहुत हात नाही, आणि देवाला खूप सारे हात नाही। जैसे बहुत लोगों को ऐसा लगता होगा 18 हात इधर 20 हात ऐसा कुछ नहीं है। आणि खूप लोकांना वाटत असेल 18 हात किंवा 20 हात असं काही नाही। परमेश्वर को भी दो ही हात आहे। आणि देवाला सुद्धा दोनच हात आहे, क्योंकि हमें भी उसके स्वरूप में बनाया है। आणि कारण त्याने आपल्याला त्याच्या स्वरूपात बनवलेले आहे। हमारी जो रचना है आणि आपली जी रचना आहे वो सेम परमेश्वर ने अपने स्वरूप के समान बनाई। आणि ती सेम देवाने स्वतःच्या रूपामध्ये बनवली आहे। हमको भी दो हात आहे आणि म्हणून आपल्याला सुद्धा दोन हात आहे। परमेश्वर को भी दो हात आहे आणि देवाला सुद्धा दोन हात आहे। हमारा ये दाहिना हात आहे आणि आपला उजवा हात आहे आणि बाया हात आहे आणि डावा हात आहे। वैसे परमेश्वर को भी दाहिना हात आहे और बाया हात आहे। आणि तसं देवाला सुद्धा उजवा आणि डावा हात आहे। तभी हम थोडेसे हातों के बारे में देखेंगे। आणि आता आपण थोडं हातांबद्दल बाद में हम दाहिना हात और बाया हात के बारे में देखेंगे। आणि नंतर आपण उजवा हात आणि डावा हाताबद्दल पाहू। तर सबसे पहला पॉइंट मैं आपको बताती हूँ की परमेश्वर ने अपने हाथों से इस संसार की निर्मिति की। आणि देवाने त्याच्या हाताद्वारे या सृष्टीची निर्मिती केली। उत्पत्ती अध्याय 1 में अगर आप पढ़ोगे तो परमेश्वर ने अपने हाथों से सारी सृष्टि मतलब शब्द से बोला लेकिन मानव को अपने हाथों से रचा। आणि उत्पत्ती अध्याय 1 मध्ये तुम्ही वाचू शकता देवाने शब्दाने आणि सृष्टीला बनवलं आणि देवाने त्याच्या हाताद्वारे मनुष्याची रचना केली। मनुष्य जो है उसकी रचना परमेश्वर ने अपने हाथों से की है। आणि मनुष्याची जी रचना आहे देवाने स्वतःच्या हाताद्वारे केली आहे। इसलिए प्रियो परमेश्वर का जो हात आहे वो रचने वाला हात आहे। आणि म्हणून देवाचा जो हात आहे तो रचना करणारा बनवने वाला हात आहे। आणि बनवणारा हात आहे। इसलिए परमेश्वर का हात बनाता है। आणि म्हणून देवाचा हात बनवतो। इसलिए थोडे वचन आपण पढेंगे। आणि म्हणून आपण काही वचन वाचूया। आयसाया 48 यशायाने 48 उसका 13 आणि त्याचं 13 माझ्याच हाताने पृथ्वीचा पाया घातला। मेरी हातों ने पृथ्वी की यागी नींव डाली। माझ्या उजव्या हाताने पृथ्वी जो हम खड़े है हम जिस पर खड़े है पृथ्वी ये पृथ्वी अभी तक कैसी आकार है हमें नहीं मालूम है। आणि ज्या पृथ्वीवरती आपण उभे आहोत ती पृथ्वीचा आकार कसा आहे आपल्याला माहिती नाही। बडी नेम आम्ही मालूम नाही आणि किती मोठी आहे ते सुद्धा माहिती नाही। इस पृथ्वी को नियम है आणि ह्या पृथ्वीला एक पाया आहे और वो नियम परमेश्वर ने अपने हाथों से डाली। आणि तो जो पाया आहे देवाने स्वतःच्या हाताद्वारे टाकलेला आहे तो उसका हात पृथ्वी की नींव डाला है। आणि त्याच्या हाताने काय केलेलं आहे पृथ्वीचा पाया टाकलेला आहे। माझ्या उजव्या हाताने आकाश विस्तारले। मेरे दाहिने हाथ ने क्या किया आकाश को फैला डाला। दाहिने हाथ ने क्या किया फैलाया। आणि उजव्या हाताने काय केलं आकाश विस्तारला। दोनों हाथ नीव डालते हैं आणि दोन्ही जे हात आहेत ते पाया घालतात। दाहिने हाथ ने फैलाया आणि उजव्या हाताने काय केलं पसरवलं। दाहिना हात सामर्थ्य को दर्शाता है ज्यादा बाई हाथ से भी ज्यादा ताकत हमारे दाहिने हाथ को होती है। आणि डाव्या हातापेक्षा जी ताकत आहे ती जास्त उजव्या हातामध्ये। परमेश्वर भी ज्यादा अपना हात दाहिना इस्तेमाल करता है आणि ते सुद्धा उजव्या हाताचा जास्त वापर करतो। शत्रु को मारने के लिए भी आणि शत्रूला मारण्यासाठी बचाने के लिए आपल्याला वाचवण्यासाठी आम्ही संभालने के लिए भी आणि आपल्याला सांभाळण्यासाठी आम्ही उठाने के लिए आणि आपल्याला उचलण्यासाठी सुद्धा आपले दाहिने हात का इस्तेमाल करतात आणि स्वतःच्या उजव्या हाताचा वापर करतो। इसलिए प्रियो परमेश्वर ने दाहिने हात ने फैलाया परमेश्वर का हात बढ़ाता है। आणि मग देवाच्या उजव्या हाताने पसरवलं म्हणजे देवाचा उजवा हात वाढवतो। इसीलिए तो प्रभु के दासों ने कहा कि तेरा दाहिना हात मेरे सिर पर रख क्योंकि उसे उन्हें मालूम है कि जब परमेश्वर का दाहिना हात सिर के ऊपर आएगा तो क्या होगा। आणि मग देवाचे दास म्हणाले की तू तुझा उजवा हात आमच्या डोक्यावरती ठेव कारण त्यांना माहिती आहे जेव्हा देवाचा उजवा हात येईल तेव्हा काय होईल। तर क्या होगा आणि तेव्हा काय उमट जाएगा आणि ते वाढेल वो फैल जाएगा आणि ते पसरेल उसकी उन्नती होगी आणि त्यांची उन्नती होईल वो गरीब से मिट्टी से ऊंचे पर हो जाएगा आणि ते मातीपासून उंचावरती होतील। इसीलिए हमेशा परमेश्वर के दासों ने परमेश्वर को कहा की प्रभु तेरा दाहिना हात मेरी ओर बढ़ा दे। आणि नेहमी देवाचे जे दास आहेत त्यांनी म्हटलं की देव तू काय कर तुझा जो उजवा हात आहे तो वाढव परमेश्वर के दाहिने हात में आणि देवाच्या उजव्या हातामध्ये धन मान सम्मान धन मान सन्मान और दीर्घायुष्य आहे आणि दीर्घायुष्य आहे। प्रोवर्ब्स 3:18
दीर्घायुष्य आहे, उसके दाहिने हाथ में दीर्घायुष्य है। त्याच्या डाव्या हातात, उसके दाहिने हाथ में क्या है? त्याच्या उजव्या हातात काय आहे? लॉन्ग लाइफ आणि दीर्घायुष्य। क्या है? लॉन्ग लाइफ यानी बहुत साल जीना, आणि म्हणजे खूप वर्षांपर्यंत जगणे आहे। त्याच्या डाव्या हातात धन व गौरव ही आहे, उसके बाएं हाथ में धन और महिमा है। आणि त्याच्या डाव्या हातामध्ये धन आणि गौरव आहे। नीती वचन लिखने वाला सुलेमान भी बताता है परमेश्वर को भी दाहिना हात है और बाया हात है। आणि नीती सूत्र घेणारे जे सुलेमान आहे तो सुद्धा सांगतो देवाला उजवा हात आहे आणि डावा हात सुद्धा आहे। इसलिए परमेश्वर जब प्रभु के चुने हुए को आशीष देता है, आणि म्हणून देव स्वतःच्या निवडलेल्या व्यक्तीला जेव्हा आशीर्वाद देतो तो अपने दोनों हाथ उस पर रख देता है। तो काय करतो? स्वतःचे दोन्ही हात त्याच्यावरती ठेवतो, दोनों हाथ उसको रखकर उसके सिर के ऊपर ऐसा पकड़ता है, आणि दोन्ही हात त्याच्या डोक्यावरती ठेवतो और उसे आशीष देता है, आणि त्याला आशीर्वाद देतो ताकि उसके ऊपर दीर्घायुष्य रहे, धन मान सम्मान हो, आणि त्याच्यावरती दीर्घायुष्य आणि धन मान सन्मान असावे। इसलिए प्रियो परमेश्वर का हाथ फैलाता है, आणि म्हणून प्रियानो देवाचा हात हा वाढतो। परमेश्वर का हात जब किसी के ऊपर आ जाता है, आणि देवाचा हात जेव्हा कोणावरती येतो, हाँ तो वो व्यक्ति साधारण नहीं रहता है, बहुत एक असाधारण व्यक्ति बन जाता है। आणि जो व्यक्ति आहे तो साधारण राहत नाही परंतु असाधारण व्यक्ति बनतो, हमेशा याद होतो आणि नेहमी लक्षात ठेवतो। इसलिए परमेश्वर के हात क्या करते हैं? फैलाते हैं, आणि म्हणून देवाचा हात वाढतो। 48:13 पूर्ण वाचा यशयाचं। पुष्कळ बसंती 48:13 माझ्या हाताने पृथ्वीचा पाया घातला, मेरे हाथों ने पृथ्वी की नींव डाली, माझ्या उजव्या हाताने आकाश विस्तारले, मेरे दाहिने हाथ ने आकाश को फैला दिया, मी हात मारताच ती माझ्यापुढे एकत्र उभी राहता, मैं जैसे बोलता हूँ मैं जैसे आवाज देता हूँ तुरंत दोनों भी मेरे सामने क्या हो जाते? इकट्ठा हो जाते, पृथ्वी परमेश्वर के सामने आ जाते आणि पृथ्वी देवाचं समोर येते। छुप नहीं सकती, आई लपू शकत नहीं, परमेश्वर की वाणी में इतना सामर्थ्य है, एंड देवाच्या वाणीमध्ये एवढं सामर्थ्य आहे। परमेश्वर के हाथ के साथ साथ प्रभु का कंठ भी आपको सुनाई देता है। जैसे हमने भजन संहिता 115 में जो हमने पढ़ा ना, क्या पढ़ा था कि उसको मूर्ति को बोल नहीं सकती, उसको कंठ है लेकिन वो बोल नहीं सकती, लेकिन हमारा परमेश्वर को हाथ के साथ साथ कंठ भी है और वो बोलती है, और जब वो परमेश्वर जब बोलता है तब बाप रे पृथ्वी उसके सामने वो उन्हें इकट्ठा करता है, एकत्रित करता है। और एक वचन हम पढ़ लेंगे कुलसियों की पत्री, कुलसी ग्रंथ पत्र अध्याय 1 उसका 15-20 15-20 कुलसियंस कुलसी अध्याय 1 15-20 15-20 तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्ती ज्येष्ठ आहे, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे अधिपती सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले, सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्या ठाई निर्माण झालेले आहे, तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे, तोच शरीराची म्हणजे मंडळीचे मस्तक आहे, तो आधी मृतातून प्रथम जन्मलेला आहे अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे, कारण त्याच्या ठाई सर्व पूर्णत्व वसावी आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्याद्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो त्याचा स्वतःबरोबर त्याच्याद्वारे सबमिट करावा, हे पित्याला बरे वाटते। तो हम यहाँ देखते नए करार में भी परमेश्वर यही कहता है कि यीशु मसीह के द्वारा इस सारे सृष्टि की रचना हुई और आज यीशु मसीह के द्वारा ही आज हमारा परमेश्वर के साथ क्या हुआ है? समिट हुआ है। आणि नवीन करारानुसार आपण पाहतो की येशु ख्रिस्ताच्या द्वारे या सर्व सृष्टीची रचना झालेली आहे आणि त्याच्याद्वारे काय झालेली आहे? पित्यासोबत आपला समिट झालेला आहे। दुसरा पॉइंट, परमेश्वर का हात हमें पाप की शिक्षाओं से, पाप का पनिशमेंट जो दंड होता है सजा होती है उससे बचाता है, आणि देवाचा जो हात आहे पापाची जी शिक्षा असते जो दंड असतो त्याच्यापासून तो वाचवतो। एफसीयू की पत्री अध्याय 2 उसका 8-10 आणि त्याचं 8-10 पर्यंत एफसीयू की पत्री अध्याय 2 उसका 8-10 त्याचं 8-10 पर्यंत कारण कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले नाही। अभी हमारा जो उद्धार हुआ है वो हमारे हाथ से नहीं हुआ है, तर हे देवाचे दान आहे, हाँ ये परमेश्वर के हाथों के कारण उसकी ओर से मिला हुआ
दान के कारण। इसलिए जब आप पवित्र आत्मा का दान प्राप्त करते हो, इसका मतलब आपके ऊपर पवित्र आत्मा का हाथ है, परमेश्वर का हाथ है, इसीलिए आपको कृपा दान मिलता है। आई मन जब तुम्ही पवित्र आत्म्याद्वारे दान प्राप्त करता, त्याचा अर्थ आहे देवाचा आणि पवित्र आत्म्याचा हात तुमच्यावरती आहे आणि म्हणून तुम्ही त्याच्याद्वारे कृपा दान प्राप्त केले आहे। जब प्रभु का दास हात रखता है तो पवित्र आत्मा आता है। आणि म्हणून जेव्हा देवाचा दास हात ठेवतो तेव्हा पवित्र आत्मा येतो, पवित्र आत्मा के दान आते आणि पवित्र आत्म्याचे दान येतात। अगर प्रभु का दास अगर हात रखने से पवित्र आत्मा के दान मिलते है आणि जेव्हा देवाचा दास हात ठेवतो तेव्हा पवित्र आत्म्याचे दान मिळतो, उसी रीति से परमेश्वर के हात रखने के द्वारा आज आपको और मुझे उद्धार मिला है। आणि त्याच रीतीने देवाने हात ठेवल्यामुळे तुम्हाला आणि मला तारण भेटलेलं आहे। इसीलिए आज हम अनंत काल का जो शिक्षा है नरक, उसे आज हम बच गए। आणि म्हणून जी सर्व काही जी शिक्षा आहे नरक, त्याच्यापासून आपण वाचले आहोत। हमें हमारी पाप की सजा हमें मिलने वाली थी, हम वहां जाने वाले थे, लेकिन हमारे हाथों के कारण आज हम वहां जाने से नहीं बचे, लेकिन परमेश्वर का हाथ हमारे सिर पर आया, इसीलिए आज हम लोग नरक की आत्माओं से बच गए। आणि जी नरक जी आपल्या पापांची शिक्षा आहे ती आपल्याला आपल्या हाताद्वारे आपण त्याच्यापासून वाचलेले नाही, परंतु देवाच्या हाताद्वारे आपण त्याच्यापासून वाचले गेलेले आहोत। आपण संकृती करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या काही निर्माण केलेले असे, आपण त्याचे हस्तकृती आहोत, ही संकृती हातो की बनाई हुई कृती है। ती संस्कृती आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवलेली आहे। हे सब परमेश्वरने आधी से ही परमेश्वरने चुना था। तीसरा, परमेश्वर का हाथ हमें संकट के समय में मदद करता है। आणि देवाचा हात आपल्याला संकटाच्या वेळी मदत करतो। पाप के समय में, दुख के समय में, सारी कोई भी परिस्थिति होता है, उस समय परमेश्वर अपने हाथ से हमें क्या करता है, हमें छुड़ाता है, हमें बचाता है। आणि दुःखाच्या वेळेला किंवा जी कोणती परिस्थिती आहे असे जे काय करतो, स्वतःच्या हाताद्वारे आपल्याला सोडवतो। हमें उसमें से संकट के समय में जब हम घेरे जाते हैं आणि संकट समय जेव्हा आपण त्याला आवाज देतो, तो वो हमें बचाता है। आणि देवा तो आपल्याला वाचवतो। इब्रानी की पत्री 13 उसका 5 और 6। एक ही तरह 15:13 त्याचा 5:6। तुमची वागणूक द्रव्य लोभापासून असावे, जवळ आहे तेवढे तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे मी तुला सोडून जाणार नाही। परमेश्वर कहते हैं मैं तुझे कभी नहीं छोडूंगा, वो तुला टाकणार नाही, मैं तुझे कभी नहीं त्यागूंगा। म्हणून आपण ध्येयाने म्हणतो प्रभु मला सहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार, मनुष्य मेरा क्या बिगाड़ सकता है, जब परमेश्वर का हाथ मेरे ऊपर भी मेरे संकट के समय में मुझे बचाने के लिए आगे रहता है, तो फिर मनुष्य मेरा क्या कर सकता है। आणि देवाचा हात मला संकटाच्या वेळेला वाचवण्यासाठी कोणी असतो, मग मनुष्य माझा काय करणार। इसलिए प्रियो परमेश्वर का हात हमेशा हमें संकट के समय में बचाता है, हमें छोड़ता नहीं, हमें त्यागता नहीं है। आणि म्हणून प्रियो देवाचा जो हात आहे संकटाच्या वेळेला आपल्याला त्यागत नाही, आपल्याला सोडत नाही, तो आपल्याला वाचवतो। संकट के समय में हमें मनुष्य छोड़ देता है। आणि संकटाच्या वेळेला आपल्याला मनुष्य सोडतो। हमारी बीमारी के समय पे, कष्ट के समय पे हमें लोग छोड़ देते हैं। आणि आपल्या आजारपणाच्या वेळेला, आपल्या कष्टाच्या वेळेला लोक आपल्याला सोडून जातात। की घरी में ही मालूम पड़ता है कौन हमारे साथ है, कौन हमारे साथ नहीं है। आणि दुःखाच्या वेळेला आपल्याला समजतं कोण आपल्या सोबत आहे, कोण आपल्या सोबत नाही आहे। करेक्ट आहे। सुख के समय पे तो सभी रहते हैं। आणि सुखाच्या वेळेला सर्व लोक असतात, लेकिन दुख के घड़ी में मोस्टली जो हमारे साथ रहते हैं वही रहेंगे, नहीं तो मोस्टली सब छोड़ के चले जाते हैं। आणि दुःखाच्या वेळेला सर्व लोक सोडून जातात, काहीच लोक आपल्या जवळ असतात। हमारा परमेश्वर भी आणि तसंच आपला देव सुद्धा हमारे दुःख के समय पर हमेशा हमारे साथ रहता। आणि आपल्या दुःखाच्या वेळेला तो नेहमी आपल्या सोबत असतो। तो इसलिए प्रियो परमेश्वर का हात के बारे में और भी हम देखेंगे। सबोपदेशक अध्याय 9 उसका 1। उपदेशक अध्याय 9 त्याचा 1। सबोपदेशक उपदेशक अध्याय 9 अध्याय 9 उसका 1 त्याचा 1। या सगळ्याचे वर्णन मी केले आणि हे स्पष्टपणे समजण्याचा प्रयत्न केला। अभि सुलेमान कहता है मैंने सब बातों के बारे में सोचा है, सब बातों के बारे में सोचा, इस पर मैंने मनन किया। हे केले की बात बदल्याने आणि त्याची कृत्ये ही सर्व देवाच्या स्वाधीन आहे। हा सब परमेश्वर के हात में। नीतिमान व्यक्ति जो धर्मी व्यक्ति
है, वो जो भी काम करेगा, वो जो कुछ भी करेगा, ये सब कुछ किसके हाथों में है? परमेश्वर के हाथों में है। आणि नेते मन व्यक्ति जे काही काम करतो ते सर्व काही देवाच्या हातामध्ये आहे, ये हमेशा याद रखा। आणि नेहमी लक्षात ठेवा, सब कुछ परमेश्वर के हातो में, आणि आपलं सर्व काही देवाच्या हातामध्ये आहे। नीतिमान हमेशा परमेश्वर के हातो में रहने के कारण उसके जो भी काम वो करता है वो परमेश्वर के हाथ में होता है। आणि नीतिमान हा देवाच्या हातामध्ये आहे, आणि मग तो जे काही काम करतो ते सुद्धा देवाच्या हातामध्ये आहे। अभी हम देखेंगे परमेश्वर के हाथ कैसे आश्चर्य कर्म करते हैं। आणि आता आपण पाहूया की देवाचा हात कशा रीतीने आश्चर्य कर्म करतो। पढेंगे एक्सोडस 3:20। अद्भुत चित्र चमत्कार करूंगा, त्याचा मारा मी त्याच्यावर करेन, अद्भुत कृती करणार त्याचा मारा मी त्याच्यावर करेन। इसलिए मैं अपना हाथ बढ़ाकर उन सब आश्चर्य कर्मों से जो मिश्र के बीच में करूंगा उस देश को मारूंगा, उसके पश्चात वो तुम्हें जाने देगा। क्या लिखा है? यहाँ लिखा है मैं अपना हाथ बढ़ाऊंगा, आणि माझा हात वाढवेन, और बड़े बड़े चमत्कार करूंगा, आणि मोठे मोठे चमत्कार करेन, और मैं मिश्र देश को क्या करूंगा, जिनमें उनके बीच में उस देश को मारूंगा, उनके लोगों को मैं मारूंगा, आणि मिश्र देशामध्ये त्यांच्या लोकांना मारेन, जो देशाला मारेन, जो तुम्ही जाने नहीं देता, आणि जे लोक तुम्हाला जाऊ देत नाही, जाने देते, आणि तुम्हाला जाऊ देते। परमेश्वर का हात चिन्ह चमत्कार करता है, आणि देवाचा हात चिन्ह चमत्कार इतना पावरफुल करता है कि जिसने अड़ा के रखा है, पकड़ के रखा है, वो खुद ही बोलता है जाओ। आणि ज्यांनी अर्बण ठेवलेला आहे तो स्वतः म्हणतो की जा। फिरोने पहिले कहा नाही जाने का, आणि पावर पहिले म्हणाला की नाही जायचं, नाही जाने का, आणि नाही जायचं, फक्त रोक के रखा, आणि कोण पर्यंत त्यांना आणखी उसने बोला ना तुम सर्व लोग जा, आणि शेवटी तो म्हणाला की तुम्ही सर्व लोक जा। हमेशा याद होतो, आणि म्हणून नेहमी लक्षात परमेश्वर हमारे हमें हमें जो भी रोकता है, हमें अड़ाता है, उसके विरुद्ध अपना हाथ बढ़ा देता है। आणि देव काही बोलतो जे लोक आपल्या आपल्याला अडवतात त्यांच्या विरुद्धामध्ये स्वतःचा हात वाढवतो, और उसके प्रियजनों को तकलीफ देने वालों को वो उन्हें शासन करता है, उन्हें मारता है। आणि त्याच्या प्रिय व्यक्तींना जे त्रास देतो त्याच्या विरुद्ध त्याला शासन करतो आणि त्यांना मारतो। और एक वचन हम पढेंगे भजन संहिता 138:7। स्तोत्र संहिता 138:7। भजन संहिता स्तोत्र संहिता 138:38। मी संकटातून जात असलो, मैं संकट से जा रहा था, तरी मला तू नवजीवन देतोस, तू मुझे नवजीवन देता है, माझ्या बैरांच्या क्रोधावर तो आपला हात चालवतोस, मेरे जो बैरी है उनके अगेंस्ट तू अपना हात बढ़ाता है, आणि तुझा उजवा हात माझा बचाव करतो, तेरे दाहिने हात से तू मुझे बचा के रखता है, और तू क्या करता है, मेरे बैरियों को तू मारता है। इसके साथ मोसेस के साथ जब मोसेस ने कहा मुझे तुझे देखना है, आणि जेव्हा मोशे म्हणाला की मला तुला पाहायचं आहे, परमेश्वर ने कहा मुझे देखकर कोई जिंदा रह नहीं सकता, आणि देव म्हणाला की मला पाहिलं की कोणी जिवंत राहू शकत नाही, फिर भी मैं तुझे क्या करूंगा, आणि तरी सुद्धा मी तुला काय करेन, चट्टानों की दरारों में तुझे छुपाए रखूंगा, आणि डोंगराच्या आड मी तुला लपून ठेवेन, परमेश्वर ने अपने दाई हाथ से उसको चट्टानों की दरारों में छुपाए रखा, आणि देवाने त्याच्या उजव्या हाताने काय केलं, डोंगराच्या आड त्याला लपून ठेवलं, परमेश्वर उसके सामने से महिमा गाते हुए खुद की महिमा करते हुए निकला, आणि देवाने काय केलं, स्वतःची महिमा गात त्याच्या समोर संभाले रखता है, हमारा ख्याल करता है, हमारी रक्षा करता है, लेकिन वही दाहिना हाथ वो क्या करता है, शत्रुओं को हमारे बैरियों को मारता है। उजव्या हाताखाली जो आपल्याला दर्शन करतो तो आपल्याला लपून ठेवतो, परंतु त्याच उजव्या हाताखाली तो आपल्या बैरांना मारतो, त्यांचा नाश करतो। योशुआ 4:23 उसका 23-24 आणि त्याचा 23-24 योशुआ 4:23-24 आम्ही तांबडा समुद्र ओलांडेपर्यंत तुमचा देव परमेश्वर याने तो आठवण कोरडा केला होता, त्याचप्रमाणे तुम्ही यादेत पार करीपर्यंत तुमचा देव परमेश्वर याने तिथे पाणी आठवण ती कोरडी केली, ज्यावर परमेश्वराचा हात समर्थ आहे।
परमेश्वर का हाथ बलवान है, समर्थ है, हे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना कळेल। इसलिए परमेश्वर के हाथ से सामर्थ्य दर्शाता है और सारे लोगों को मालूम पड़ता है कि ये परमेश्वर का हाथ है। आणि म्हणून देवाच्या हातावरील सामर्थ्य दर्शवण्यात येतो आणि सर्व लोकांना समजता हा देवाचा हात आहे। उसने लाल समुद्र दो भाग करके पूरा जमीन सुखा लिया। आणि त्याने लाल समुद्राला दोन भाग करून पूर्ण समुद्र कोरडा केला। यर्दन नदी सुखा ली। आणि जी यर्दन नदी आहे तिला सुखवून टाकले। वो हात सामर्थ्य है। आणि तो हात सामर्थ्य आहे। जिसे आज हम सबको भी बहुत बार परमेश्वर अपने हाथ के द्वारा दिखाता है जब बाढ़ आती है। आणि त्याच रीतीने देव जेव्हा पूर येतो त्याच्या हाताद्वारे तो आपल्याला अकाल आता है। आणि जेव्हा दुष्काळ भूकंप आता है भूकंप येतो ऐसे नाना प्रकार से जब संसार में नैसर्गिक निसर्ग के द्वारा जब विपत्तियां लाता है तब परमेश्वर का हाथ कितना सामर्थ्य हाथे को दिखाई देता है। आणि जेव्हा जगामध्ये नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा देवाच्या हाताद्वारे समस्त की देवाचा हात किती सामर्थ्य आहे। आणि हिमाचल में आई हुई बाढ़ को देखा। आणि मी हिमाचल मध्ये जे पूर आले त्याला पाहिलं। बीच में बाढ़ आई थी ना आणि मधी पूर आलेला तो उसकी वीडियो शूटिंग किए थे लोगों ने। आणि लोकांनी त्याचा वीडियो काढलेला। वो जो बाढ़ आई थी वो जो पानी बह रहा था। आणि तो जो पूर आलेला तो जो पानी वाहत होता फोर्स इतना था। आणि त्याला एवढं फोर्स होता की बड़ी बड़ी बिल्डिंगों को तो बहा के मतलब आखा ऐसा लेकर और उसको उद्ध्वस्त करते हुए लेके गए। आणि मोठे जे बिल्डिंग आहे त्याला पूर्ण उद्ध्वस्त करून तो जोड केला। गाडी आणि गाडी बहुत सारा जो जो सामान है जे काही सामान सब भाग के थे। आणि सर्व काही वाहून घेऊन यहाँ तक कि एकदम बड़ा से बड़ा झाड़ तक आणि मोठे तो मोठा झाड़ सुद्धा वो पानी उसको बहा के लेके गया। आणि तो झाड़ से उखाड़ा सोचो कितनी ताकत थी। आणि विचार करा किती ताकत होती। मैं तो उस समय देखते समय दिल में सोची बाबू ना पाले मानसा सा खाए पी कौ त्याला फोर्स नव्हता ना ते पाणी सोडलं होतं ते एका ठिकाणचं पाणी सर पण हा कसा ह्या पाण्याला प्रेशर आहे पाण्यात कोण उभं राहू नाही शकत। ऐस बँड मी कोई भी खडा नाही रेसत। 2005 वर्षापूर्वी 2005 ला जो पाण्याचा जो झाला होता ते पाणीमध्ये आपण चालू शकत होतो उभं राहू शकत होतो घरं डुबत होती पण तिथे जो झाला तो एवढा प्रेशर होता की बिल्डिंग मला म्हणायचं म्हणजे याचा अर्थ देव दाखवतो की तुम्ही जे काही करता जो कुछ भी करते मी जेव्हा काही करतो त्याला अडवू शकत नाही। जो कुछ भी करतो उसे कोई भी रुका नहीं सकता। तुम्ही किती मजबूत बिल्डिंग बिल्डिंग माझा जर मी निर्णय घेतला एखादा विपत्ती टाकली तर नक्की होणार अगर मी कोई विपत्ती टाकली तर हो जाएगा। हा आहे देवाचा हात आणि परमेश्वरचा हात म्हणून तर जोशवाने देवाला ओळखल्यामुळे तो म्हणाला सूर्य तिथे थांबेश्वर देवाला ओळखलं म्हणून एरिया बोला आग टाकियाने परमेश्वर को जानते इसी कारण उसने कहा कि तो आग गेला। पण आता आपण तसं करू शकत नाही और अभी हम लोग ऐसा नहीं कर सकते। आपल्याला मानवांना वाचवायचं और अभी हमें मनुष्य को बचाना है। आपल्याला माणसांचं तारण करायचं और मनुष्य का उद्धार करवाना है। देवाची इच्छा नाही की आता आपण असं म्हणावं आताची आता आग टाक आणि सगळं करून जाऊ और इसी कारण परमेश्वर की इच्छा नाही की हम लोग इस रीति से कहे की तो आग गेला और इस सबको नष्ट कर। हाँ आपण असं नाही बोलू शकत और हम इस रीति से नहीं पण एक नक्की आहे तुम्हाला सांगते लेकिन मी एक आपको बता दी जर तुमच्या जीवास बेतत असेल तो बोला माझा देव
आगे तो माझा होणारा देव आहे. और उसने कहा मैं हा परमेश्वर आपने से बचाने वाला परमेश्वर है. मी जळणार नाही और मी नाही जळूंगा. त्याला कोणी खूप मोठी लांब लचक अशी आग लागली. और उन लोगों ने बड़ी आग को जलाया था. हा बोला प्रभु. और उसने कहा प्रभु तू म्हणाला तू आगीतून चाललास तर तुला आग जळवणार नाही. और तुम्ही कहा है कि अगर तू अग्नि में से चलेगा तुझे वो जला नहीं सकेगी. मी तुझ्या नावाने ये आग चालत आहे. और मी तेरे नाम से इस आग में चलता हूँ. माझं रक्षण और मेरा रक्षा कर. माझं जीव मी तुझ्या हातात देतो. और मेरा जो प्राण मी तेरे हाथ में देता हूँ. काय झालं मेरा और क्या हुआ चमत्कार. जेवढा ती आग पेटली होती तेवढाच पाऊस पडला. और जितना आग जलाई गई थी उतना ही बारिश गया. पावसाची शक्ती बघा. और उस बारिश की शक्ति को देखो. क्षणात ती आग बुझली. और क्षण में वो जो आग वो बुझ गई.
डाव्या बाजूस जिथे तो आपली कृती करतो दाई हाथ से जो दाई हाथ वो अपना काम करता है त्याला मी पाहतो उसे मैं डाव्या बाजूस जिथे तो आपली कृती करतो तिकडे त्याला मी पाहतो तरी तो मला दिसत नाही मी उजवीकडे वळतो तिकडेही तो मला दिसत नाही परमेश्वर का दाहिना बाया हाथ जब वो काम करता है तो इस रीति से काम करता है कि उसके काम हमें दिखाई नहीं देते लेकिन वो काम जरूर करता है आणि देवाचा डावा हात जेव्हा काम करतो तो याही नाही काम करतो की आपल्याला दिसून येत नाही परंतु तो काम करतो जैसे मैं उदाहरण के तौर पर बताते आणि उदाहरण तर्फ भी सांगते हमारी जिंदगी में बहुत बार ऐसे अद्भुत चमत्कार होते हैं आणि आपल्या जीवनामध्ये असे अद्भुत चमत्कार होतात जैसे हम ट्रेन में चढ़ते हैं आणि जसं आपण ट्रेन मध्ये अद्भुत रीति से प्रभु हमें ट्रेन में चढ़ाता है अद्भुत रीति से नीचे उतारता है आणि अद्भुत रीतीने देव आपल्याला ट्रेन मध्ये चढ़वतो आणि उतरवतो लेकिन हमें उसका दाहिना बाया हाथ दिखाई नहीं देता आणि आपल्याला त्याचा जो डावा हात आहे तो दिसत नाही कभी कभी प्रभु हमें ट्रेन या गाड़ी हमारे नजदीक आने वाली रहती है परमेश्वर ने अपनी गाड़ी हाथ से दाहिने बाएं हाथ से उसे रोका रहता है हमें ऐसा लगता है हमें मालूम ही नहीं पड़ता कि परमेश्वर ने अपने बाएं हाथ से हमें रक्षा की रहती है एक्सीडेंट से हमें बचाया रहता है लेकिन हमें ये मालूम भी नहीं रहता है आई देवाने त्याचे डाव्या हाताद्वारे आपल्याला वाचवले नसतं आपलं रक्षण केले नसतं हे आपल्याला माहीत नसतं रेंगने वाले जीव जंतू कितने बार हमारे पास काटने के लिए आने वाले रहते लेकिन परमेश्वर ने उन्हें रोका रहता है लेकिन हमें ये दिखाई नहीं देता हमें तो ये मालूम भी नहीं देता आणि रेंगणारे जे जीव जंतू आहेत ते आपल्याला चावण्यासाठी आलेले असतात परंतु देव त्याच्या हाताद्वारे त्यांना अडवून ठेवतो आणि आपल्याला ते दिसत सुद्धा नाही बहुत बार हमारे लाइफ में शॉर्ट सर्किट होने वाली रहती है स्त्री खराब होने वाली जलने वाली रहती है लेकिन फिर भी परमेश्वर उसे कंट्रोल करता है और उसका ये काम हमें जो दाहिने बाएं हाथ से उसने किया रहता है हमें मालूम नहीं पड़ता हम सोचते हैं शॉर्ट सर्किट हो गया लेकिन उस शॉर्ट सर्किट से आग होने वाली थी जलने वाली थी आग घर को आग लगने वाली थी या करंट लगकर हम भी ऐसे होने वाले थे लेकिन हुआ नहीं लेकिन ये काम हमें दिखाई नहीं दिया हम सोचते भी नहीं कभी इस विषय पर हम देखते भी नहीं सोचते भी नहीं हम सोचते शॉर्ट सर्किट हो गया लेकिन उस शॉर्ट सर्किट में हम करंट हमारी दीवारों को करंट नहीं लगा हमें करंट नहीं लगा हम जल के नाश नहीं हुए इस विषय में हम कभी सोचते नहीं क्योंकि हमें वो दिखाई नहीं दिया कितना बार लोग रास्ते में लोगों का पर्स मारा जाता है एंकी की बार रास्ते में लोगों की पर्स चोरी हमारा भी पर्स मारने के लिए बहुत बार दुष्ट ने चोरी शैतान ने मनुष्य ने चोरी करनी चाहिए लेकिन हमारा प्रभु ने कभी पर्स मारने नहीं दिया हमेशा हमारे सब सामानों की रक्षा की ये काम दिखाई नहीं दिया हमको आणि दुष्टाने खूप वेळ आपली जी पर्स आहे ती चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु देवाने आपल्या सामानांचं रक्षण केलं ते आपल्याला कधी दिसून नाही आलं बिमारी में लोगों को सिर में दर्द होता है सिर में दर्द होकर वो लोग अपंग पूरा आधा वायु चला जाता है बदन टेढ़ा मेढ़ा होता है लेकिन हमारे भी सिर में इतने दर्द होते हैं लेकिन हमें कभी अधम वायु नहीं आता है आणि लोकांचं देवाने काम हमें दिखता नहीं आणि जे काम आहे ते आपल्याला दिसत नाही है ना लोगों ने खाने में क्या क्या डाल के दिया रहता है आई लोगों ने जीवना में क्या क्या डाल के दिया रहता है हम बिना बस विश्वास से हम खाते पीते हैं आई विश्वास से भरे क्या हम खाते हैं और हमें कुछ भी होने नहीं देता आई हमें ना ही बहुत देते हैं खाने पीने में से पहले ही प्रभु ने निकाल दिया रहता है अंदर खाने पीने में तो देवा ने पहले सर्व कहीं काट दिया रहता है कुछ भी होने नहीं देता आई हमें ना काही बहुत ये चमत्कार ये जो उसका दाम पाया हाथ करता है वो हमें दिखता भी नहीं आई हाथ से चमत्कार आदि जैसा दावा हाथ करता है हमें उसे दिशा से कितना बार आपके हाथ से छुरी गिरी कितनी बार तुमच्या हातावरती सुरू आपके पैर के बाजू में गिरी एंड तुमच्या पायाच्या पैर भी गिरने वाली थी एंड तुमच्या पायावरती पडला परमेश्वर ने अपने दाहिने बाएं हाथ से उसे हटा दिया आपको दिखाई नहीं दिया आई देवाने त्याच्या डाव्या हातावरती त्याला हटवलं तुम्हाला ते दिसलं नाही आपके अड़ोसी पड़ोसी झगड़े करने के लिए आए लेकिन परमेश्वर के बाएं हाथ में उनको कंट्रोल किया आपको मारने नहीं दिया आपका बाल भी नोचने नहीं दिया ये किसने किया परमेश्वर के बाएं हाथ में लेकिन ये दिखाई नहीं दिया आणि तुमचे जे शेजारचे लोक आहेत तुमच्याशी भांडण करायला येतात तुम्हाला मारायला येतात परंतु ते त्याला नियंत्रणामध्ये ठेवतो आणि देवाचा डावा हात करतो आणि ते तुम्हाला दिसत सुद्धा नाही परमेश्वर का बाया हात बहुत काम करता है आणि देवाचा जो डावा हात आहे तो खूप काम करतो हमें दिखाई नहीं देता आणि ते आपल्याला दिसत नाही याच्या बारे में सोचते भी नहीं करते आणि आपण त्याच्याबद्दल कधी विचार सुद्धा करत नाही लेकिन हम इस विषय पे कभी सोचते नहीं हम क्या सोचते हैं हमारे मन में भी ऐसा सोच नहीं आता कि परमेश्वर का हाथ है परमेश्वर ही यहाँ बचाया है आणि आपल्या मनामध्ये सुद्धा विचार येत नाही की देवाच्या हाताने आपल्याला वाचवलेलं आहे
परमेश्वर ही जो करता है। आई तो देखो सही जगह चल रहा है, आप सांप के ऊपर से चलते हो, आई तो सांप का बहुत ही चलता है, सांप आपके ऊपर कभी कभी चढ़ता है, आई कभी कभी सांप तुमसे गलती करता है। मैं तो सांप के ऊपर से गई, वो तो मैं जानती हूँ, मैंने तो देखा ही नहीं था, मुझे तो सांप दिखते ही नहीं, आई ये बड़ी मेरी समस्या है, आई मोटी मुझे समस्या है, उसके ऊपर से गई आई कैसे बलून के लिए वो काई बलून के लिए पाया था, अरे बाप रे वो तो सांप हो गया, अरे बाप रे ये तो कोई चीज नहीं। लेकिन मैंने ये भी नहीं सोचा कि परमेश्वर ने उसके मुंह को पकड़ के रखा था, ये तो मेरे बाएं हाथ का खेल है, ये तो मतलब आसान है, आसान है मेरे लिए तो एकदम आसान है, आणि माझ्यासाठी खूप सहज आहे, तो वैसे ही ना ये सब काम करना परमेश्वर के बाएं हाथ का खेल है, परमेश्वर के लिए एकदम आसान है, आणि तसं देवासाठी हे जे काम आहे ते करणं हे डाव्या हाताचा खेळ आहे, शत्रूसाठी शोधून टाकला एकदम आसान आहे परमेश्वर के, आणि शत्रूंचा चोऱ्याला करणं हे देवासाठी सहज आहे, शत्रू कोण नचाना आणि शत्रूंना नाचवणं हे भी परमेश्वर का दाया बाएं हात का खेळ आहे, आणि सुद्धा देवाच्या डाव्या हाताचा खेळ आहे। लेकिन एक ही है कि हमें समझ में नहीं आता, अरे एक बस आने की त्याग सर्व गोष्टी आपल्याला समजत नाही, हमें मालूम नहीं पड़ता, अरे आपल्याला माहित पड़त नाही, कितने लोगों की हमारे ऊपर गंदी नजरें होती है, आणि किती लोकांची आपल्यावर तिघान नजर असते, प्रभु उस बाय हाथ से उन्हें अंधा कर देता है, उनके अंदर डर डालता है, लेकिन हमें किसी को छूने नहीं देता, आणि देव त्याच्या डाव्या हातामध्ये त्याच्यामध्ये बळी टाकतो, त्यांना आदर करतो, आणि आपल्याला कोणालाही स्पर्श करू देतो, गर्दीने जाते ना, आणि तुम्ही गर्दीमध्ये जाता, ब्रिज भी चढते गर्दीने, आणि ब्रिज चढता गर्दी चढत नाही की आपल्या, आणि तुम्हाला कोणी येऊन चिकवतं का, कोणी लगत नाही की पिछायचा हात, अरे नाही ना कोण करता, आणि कोण करतो, आज देखो कितने लोग जो दूसरी लड़कियां औरतें अरे बुढ़ी को भी नहीं छोड़ते, बदन को किधर भी हाथ लगाते, तो हमारे अभी तक प्रभु की दया से हाथ नहीं लगाया गया, वो कौन कर रहा है, परमेश्वर का बाया हाथ, आणि आपल्याला कोणी हाथ लावलेला नहीं है, कोण बोलतो देवाचा डावा हाथ, अचानक आप तो अपने मूड में रहते हैं चलते समय, सामने वाला को तो प्लानिंग देते हैं आपको धक्का मार के जाने का, आपको टच करके जाने का, आपको दबा के जाने का, भर्ती जगह में हाथ लगाने का, ये पूरा प्लानिंग करके आया रहता है, परमेश्वर का बाया हाथ उसको सीधा इधर कर देता है साइड में, आप सीधा जाते हो ऐसे हो जाता है, वो सोचता है क्या हो गया मेरे को, हम ये सोचते भी नहीं, हमें दिखाई नहीं देता, आणि आपण विचार सुद्धा करत नाही, आपल्याला दिसत सुद्धा नाही, इसलिए परमेश्वर का जो बाया हात आहे ना वो कंटिन्यूअसली चालू चलता है, आणि म्हणून देवाचा जो डावा हात आहे तो लगातार चालू असतो हमारे लिए, आणि आपल्यासाठी आसानी से हमारे लिए काम करता है, आणि तो सहज रीतीने आपल्यासाठी काम करत असतो, इसलिए परमेश्वर को भी दाहिना हात आहे और बाया हात भी है, आणि म्हणून देवाला सुद्धा उजवा हात आहे आणि डावा हात सुद्धा आहे, तो भी हम येशु का हात देखेंगे, आणि आता आपण येशूच्या हाताबद्दल पाहूया, हम येशु का तो उसके पहले हम थोड़ा सा दो वचन पढ़ लेंगे, एक दो वचन और सबोपदेशक 2:24 पढ़ो, उपदेशक 2:24 वाचूया, फिर बाकी हम येशु का हात देखेंगे, मनुष्याने खावे प्यावे विश्राम करून आपल्या जीवास सुख द्यावे यापेक्षा त्याला काही इष्ट नाही, हे ही देवाच्या हातून मिळते, ये भी परमेश्वर के हाथ से ही मिलता है, क्या खाना पीना रहना कपड़ा पहनना आनंद से रहना, ये किसके हाथ में है, नहीं कोना से हाथों को दिया है, पढ़ो वचन को फिर से पढ़ो, देखो मनुष्य ने खावे प्यावे मनुष्य खाए पिए विश्राम कर अपने जीवन काम कर कर अपने प्राण को तृप्त रखे सुख द्यावे सुख देना यापेक्षा त्याला काही इष्ट नाही, हाँ यही देवाचा हातून मिळते, परमेश्वर के हाथ से मिलता है, इसलिए अगर आपके जीवन में दुख है तो प्रभु को बोलो तेरे हाथ में सुख है ना तो मेरे ऊपर फैला दे, आणि म्हणून जर तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे तर तुम्ही देवाला बोलो की तुझ्या हातामध्ये सुख आहे तुम्हाला दे, पहिला इतिहास 29:12 पहिला इतिहास आहे 29:12 धन और महिमा तेरी ओर से मिलती है और तू सबों के ऊपर प्रभुता करता है सामर्थ और पराक्रम
सामर्थ और पराक्रम तेरे हाथों में। परमेश्वर के हाथ में क्या है? धन मान सम्मान के साथ सामर्थ शक्ति सामर्थ सब कुछ उसके हाथों में। अभी हम यीशु के हाथों के बारे में देखेंगे। अगर हम यीशु के हाथ में नजर पाओगे, यीशु के हाथ हम पहले सबसे पहले पढ़ेंगे मत्ती अध्याय 8 उसका 3। मत्ती अध्याय 8 कैसा 3? मैथ्यू मत्ती 8 अध्याय 8 उसका 3 कैसा 3? तेव्हा ईशाने हात कोडी करून त्याला स्पर्श केला व म्हणते, कोडी व्यक्ती उसके सामने आया और उस व्यक्ती के साथ वो व्यक्ती नीचे बैठा। ईशाने अपना हात उसके ऊपर बढ़ाया, ईशा है तो शुद्ध हो, और वो उसी घड़ी शुद्ध हो गया। यीशु ने अपना हाथ बढ़ाकर उसे शुद्ध किया। तो यीशु के हाथ में शुद्धता है, पवित्रता है। जब वो अपने सिर हमारे सिर पर रखता है तो हमें शुद्ध करता है। यीशु के हाथ में शुद्धता है, पवित्रता है। यानी जब तो हाथ अपने डोकेओं के तो अपने शुद्ध करके पवित्र करते। मत्ती 14 उसका 31 मत्ती अध्याय 14 जैसा 31 यीशु ने तत्क्षण हाथ पूरी कर चला जल दे वो म्हटले, अरे अल्प विश्वासी तो शौचे का गंदर। हाँ, उसने पत्र जो डूब रहा था उसे अपने हाथ देकर उसे निकाल लिया। वैसे वो अपने शिष्यों को जो उसके प्रेरित है उसके लोग हैं, वो अगर डूब रहे हैं संकट में है संसार में नाश हो रहे संसार में डाउट कर रहे अविश्वास दिखा रहे कुछ भी, तो प्रभु अपना हाथ देकर उन्हें बाहर निकालता है। लेकिन मन में नहीं देता, नाश होने नहीं। आणि जर त्याची लोक जर संशय करत आहे देव नाही करतो स्वतःचा हात पुढे करतो आणि त्यांना बाहेर काढतो त्यांना बदलून देते त्यांचा नाश होऊ देत नाही। यमन अध्याय तीन उसका 31 से 36 त्याचा 31 पासून 36 पर्यंत जॉन यमन 3 अध्याय 3 उसका 31 से त्याचा 31 पासून जो वरून येतो तो सर्वांचा वर आहे, जो पृथ्वीपासून आला तो पृथ्वीचा आहे, व एक गोष्टी बोलतो जो स्वतःहून येतो तो सर्वांच्या वर आहे। जे त्यांनी पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो आणि त्याची साक्ष कोणी मानत नाही। ज्याने त्याची साक्ष मान्य केली आहे त्याने देव सत्य आहे या गोष्टीवर शिक्का बोलत केले आहे, कारण ज्याने कारण ज्याला देवाने पाठवले तो देवाची वचने बोलतो, कारण देव तो आत्मा भोजन मागून देत नाही। जॉन चैप्टर 10 उसका 29 यमन अध्याय 10 जैसे 29 जॉन चैप्टर 10 यमन अध्याय 10 उस वर्स 29 जैसे 29 पिता ने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी विसरून घेऊ शकत नाही। क्या लिखा है कि जो पिता ने मेरे हाथों में दिया है पिता ने जो माझ्या हातामध्ये दिलेला आहे हा वो सबसे बड़ा है आणि सर्वात मोठा आहे, उसे कोई पिता के हाथ से छीन नहीं सकता आणि त्याला कोणी पित्याच्या हातातून निसरून शकत नाही। तो पिता का जो हाथ है यीशु मसीह ने अपने पिता के हाथ को महान और सामर्थ्य बताया जो उसके हाथ से कोई छीन नहीं सकता। आणि यीशु ख्रिस्ताने त्याच्या पित्याच्या हाताला महान आणि सामर्थ्य सांगितले दिले आहे, त्याच्या हातातून कोणी निसरून घेऊ शकत नाही। इसलिए प्रियो प्रभु का हाथ सामर्थ्य हाथ है आणि म्हणून देवाचा जो हात आहे तो सामर्थ्य हात आहे। और परमेश्वर का हात क्या करता है? यीशु मसीह का हाथ जिस पर होता है वो अकेला नहीं रहता है। यीशु का हाथ जैसा भी जैसा वो एकता नष्ट ऐसे तो यीशु ने बड़े ही चिन्ह चमत्कार अपने हाथों के द्वारा किए हैं। ऐसे यीशु ने खूब चिन्ह चमत्कार जैसे हाथों द्वारा किए हैं। इसलिए प्रियो हमारी आज के इस सेकंड सेक्शन में परमेश्वर अभी हमें ये बताता है कि हमारा परमेश्वर महान है। आणि दुसऱ्या सेक्शन मध्ये देव आपल्याला सांगतो की आपला देव महान आहे, जिंदा आहे आणि तो जिवंत आहे। वो जिंदा है अपने हाथों के कामों के द्वारा दिखाता है। आणि तो जिवंत आहे हे त्याच्या हाताच्या कामांद्वारे तो दाखवतो। इसलिए जिस परमेश्वर की हम भक्ति करते हैं आणि म्हणून ज्या देवाची आपण भक्ति करतो हा काम करता है आणि त्याचा हात काम करतो। सिर्फ हात को काम करने के लिए आप अगर प्रार्थना के द्वारा कहोगे तो उसका हाथ और भी काम करेगा। आणि जर तुम्ही त्याच्या हाताला काम करण्यासाठी प्रार्थना केली तर आणखी त्याचा हात काम करेल। अपने उसके हाथों को कहोगे इसका उद्धार कर, तेरा हाथ सामर्थ्य है, तेरा हाथ उसे छुड़ा सकता है। क्योंकि प्रभु का वचन कहता है मेरा हाथ इतना छोटा नहीं कि उद्धार न कर सके। आणि देवाचं वचन म्हणतं की माझा हात एवढा तोकडा नाही की त्याचा उद्धारण करू शकणार नाही। प्रभु का हात बहुत बड़ा है आणि देवाचा हात खूप मोठा आहे। इसलिए प्रभु को बोलो की प्रभु अपना हात बढ़ाओ और इसका उद्धार कराओ। आणि मग तुम्ही देवाला बोला की तू स्वतःचा हात वाढव आणि त्याचा कारण कर। अगर आपके बच्चे कहीं अटके हुए कहीं फसे हुए तो बोलो प्रभु अपना हात
हाथ बढ़ाओ उन्हें छुड़ा लो। ऐसा तो नहीं बोला कोई फंसी गया है तुम्हें बोला कि देवा तो स्वर्ग से हाथ बढ़ाओ आप कहीं फंसे हुए तो बोलो प्रभु अपना हाथ मेरी ओर बढ़ाओ मुझे इसमें से बचा। ऐसा तो नहीं कशा मध्ये फंसी गया है तुम्हें बोला कि देवा तो तुझा हाथ माझ्यावरती वाढो आणि तुम्हाला याच्यामध्ये राखे घर के लोग व्यसन में जकड़े हुए कोई बातों में फंसे हुए तो आप बोलो प्रभु अपना हाथ बढ़ा और अभी इसी घड़ी उस बंधनों से उसको छुड़ा ले। ऐसा तुझे घर के लोगों व्यसन में जकड़ लिए है फंसे लिए है तो भी बोला कि तुझा हाथ बढ़ाओ आणि त्यामध्ये सोडो। परमेश्वर को आप जैसा बोलोगे परमेश्वर अपना हाथ वहां भेजेगा और बढ़ाएगा और काम करेगा। ऐसा से तुम्हें देवाला बोला दे जैसा हाथ बढ़ा दे आणि तो कार्य करे। प्रभु आपको आशीष दे। प्रभु तुम्हारा आशीर्वाद दे। किसी को कोई प्रश्न परमेश्वर के हाथ के लिए आणि कोणाला काही प्रश्न देवाच्या हाताबद्दल आते हैं तो अभी हमने देखा कि परमेश्वर की जरा चलवा मंत्र जिसमें हमारा हमको रख दिया है आई डी मंत्र से सर हाथ में क्या जरूरत हो गई ना आदमी तो हाथ में क्या क्या होता है कि ये जो तलवा है इसमें तो चलो हमको ले लिया लेकिन ये जो है उंगलियां ये क्या है आई डी बोलता है कि क्या करता है कौन सा उंगलियों के बारे में आपकी उंगलियाँ बड़ी इम्पोर्टेंट है आइए बोलता है कि पार मरवा अगर आप ऐसे बार बार करोगे तो निवारण कर आपके हार्ट रेट पल्स नॉर्मल रहेंगे ज़्यादा रहेंगे आइए आपको ये जो है बीट अच्छा स्ट्रॉन्ग रहेगा बीट सर काफ़ी स्ट्रॉन्ग कर दे आपके अंदर संवेदना है
रहना।